हॅलो विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं जी के अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही बघत असाल एक सुंदरशी अपडेट, आत्ताच काही नुकत्याच सरकारने महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली आहे की OBC साठी सर्वात मोठी अपडेट आपण असं म्हणू. शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अत्यंत उपयुक्त धोरणामध्ये बदल करण्यात आली आहे. OBC साठी काही अटी रद्द करण्यात आल्या आहेत आणि नॉन क्रिमिले प्रमाणपत्र लागणार की नाही लागणार याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या सेशन देणार आहे. म्हणजे OBC साठी काय केलंय, उत्पन्न जे सर्टिफिकेट लागत होतं, इन्कम सर्टिफिकेट लागत होतं, बरोबर 8 लाखापर्यंत जे काही असेल ते आपण बघूयात. आता हे सगळं आता इन्कम सर्टिफिकेट न लागणार आहे, डायरेक्ट तुम्हाला नॉन क्रिमिलर तुम्हाला आता कंपल्सरी केलं जाणार आहे. तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. सो व्हिडिओला शेवटपर्यंत लाईक करून ठेवा, शेअर करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, आणि संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतो. बघा, इथे जर तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, प्रतिपूर्ती योजनेकरिता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक करण्याबाबत. म्हणजे नॉन क्रिमिलियर तर काय केलं, बंधनकारक केलं, पण उत्पन्नाची जी अट होती ना, उत्पन्न ज्याला आपण इन्कम सर्टिफिकेट म्हणतो, ते काय केलं विद्यार्थी मित्रांनो, ते पूर्णपणे आता रद्द करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन, इतर मागास, बहुजन कल्याण विभाग, शासन शुद्धीपत्रक क्रमांक शिष्यवृत्ती 2020-23, बरोबर. त्यानंतर मोती महल, दुसरा महल, हे जे आहे मुंबई चर्चगेट, या ठिकाणी हे यांचा ऍड्रेस आहे आणि हा विद्यार्थी मित्र संदर्भ यांनी इथून दिलेला आहे. मग नेमका संदर्भ काय ते आपण या ठिकाणी बघून घेऊया. हे शासनाचं शुद्धीपत्रक आहे, बरोबर. संदर्भ दिन शासन क्रमांक 2 परिच्छेद 1 मध्ये खालील पैकी नमूद केले आहे, राज्यातील शासकीय, अशासकीय, अनुदानित, शासन मान्यता प्राप्त, खासगी, विना अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतने शासकीय विद्यापीठातील विना अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यासाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता, म्हणजे जे तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरता, तर विद्यार्थी मित्रांनो, जी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा जी होती 17-18 या शैक्षणिक वर्षापासून 6 लाख, म्हणजे 6 लाखावरून 8 लाखावरून करण्यात आली होती, बरोबर. पण आता ही अट काय झाली आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे दिसून येईल. बघा, सदर शासनातील निर्णयानं उपरोक्त मजकुरी ऐवजी खालील प्रमाणे वाचावे, म्हणजे तुम्हाला हा मजकूर आता दिला जाय. हे पहिलेच होतं, राज्यातील शासकीय, अशासकीय, अनुदानित, शासन मान्यता होता, खासगी, विना अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतने शासकीय विद्यापीठात विना अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसाठी योजनेकरिता उत्पन्नाची अट रद्द करण्यात येत असून, म्हणजे हे जे होतं 17-18 विद्यार्थी मित्रांनो, इथे 6 लाखावरून 8 लाख करण्यात आली होती, तर ही आता काय करण्यात आली आहे, रद्द करण्यात आलेली आहे. उत्पन्नाची अट रद्द करण्यात आलेली आहे, रद्द करण्यात आलेली आहे. मग त्याऐवजी काय लागणार आहे, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे मला बंधनकारक असेल असं सांगितलं, ठीक आहे. हा बदल झालेला, म्हणजे इन्कम सर्टिफिकेट रद्द झालं आणि नॉन क्रिमिलियर तुम्हाला द्यायचा. सदर शासन शुद्धपत्र एक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा डिजिटल स्वाक्षरीने जे प्रकाश धावले सर आहे त्यांनी याच्यावर शिक्कामोर्तब केलेला. अजून मी तुम्हाला अशीच एक न्यूज दाखवतो, ती सुद्धा तुम्ही समजून घ्या. OBC साठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द, फक्त नॉन क्रिमिलियर हजारोंना दिलासा. चांगला येणार आहे, ते इन्कम सर्टिफिकेट काढा, मग नॉन क्रिमिलियर काढा, बरोबर. आता इन्कम नाही, डायरेक्ट नॉन क्रिमिलियर निघेल. OBC, PGNT व SBC विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परीक्षा पूर्तीसाठी योजनांसाठी वार्षिक 8 रुपये उत्पन्नाची मर्यादा होती, ती आता रद्द करण्यात आलेली आहे आणि त्याऐवजी नॉन क्रिमिलियर सरकारने बंद केलेला आहे. कुठे कुठे, शासकीय, अशासकीय, अनुदानित, मान्यताप्राप्त, खासगी, विना अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालये
तंत्रनिकेतन शासकीय विद्यापीठात विनाअनुदान तत्वावर सुरू झालेल्या बरोबर विद्यार्थी मित्रांनो कुठे सुरू झालेल्या किंवा असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील शैक्षणिक शुल्क प्रतिकृतीसाठी 2017 ते 2018 मध्ये 8 लाख रुपये करण्यात आले होते. यस, 6 वरून 8 करण्यात आले होते. पण 8 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. म्हणजे ज्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा जास्त होतं त्यांना या मिळत नव्हतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ही अट रद्द करण्यात आली. उत्पन्नाची अट काय केली, रद्द केली. पण तुमच्याकडे काय पाहिजे आता, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र पाहिजे. आणि हे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र दिल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल. बरोबर, अशांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळावा ही मागणी सातत्याने केली जात होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाकडे घेतलेल्या बाबतीत आश्वासन दिले होते की बाबा आम्ही असं करू. त्यानंतर बहुजन कल्याण विभागाने या संदर्भात शुद्धीपत्रक काढलेले आहे. त्यासाठी त्यानुसार 8 लाख उत्पन्नाची मर्यादा रद्द करून नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आहे, त्यांना शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू होईल. त्या बीसी विजेएनटी एसबीसी पालकांना उत्पन्न 8 रुपयांपेक्षा अधिक आहे पण त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आहेत अशा विद्यार्थ्यांना 50% तर विद्यार्थिनींना 100% शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा फायदा होणार आहे. बघा, जे महिलांना ना विद्यार्थी मित्रांनो 100% फ्री, आणि पुरुषांना बघायला गेलं तर 50%. जर आपण माणसांनी कोणतं पाप केलं, आम्हाला शिकायचं आहे, आम्हालाही द्या, आम्हालाही 100% द्या. आम्ही का कोणतं पाप केलं? हां, जर पापा केलं असेल तर आमच्या आजोबांनी म्हणा किंवा आमच्या जे पूर्वज आहे त्यांनी केलं असेल, आम्ही काय केलं? आम्ही तर महिलांची रिस्पेक्टच करतो, सम्मानच करतो, हो की नाही? तर असंच माझं एवढं सरकारला म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना 50% आणि विद्यार्थिनींना 100% का भेदभाव नका करू. आणि भारतीय संविधानामध्ये तेच सांगितलं आहे की भेदभाव करायचा नाही. योजनेअंतर्गत फायदा होणार आहे, याचा फायदा राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना होणार, कारण त्यांचे आताचे उत्पन्न हे विद्यार्थी मित्र 8 लाखापेक्षा जास्त असते. आणि त्याच विद्यार्थी मित्रांना नवनवीन अपडेटसाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून सुद्धा ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ते समाजामध्ये काय चालू आहे काय नाही चालू आहे याबद्दलची संपूर्ण माहिती. आता विद्यार्थी मित्रांनो इथे थांबतो आणि नवीन अशाच एखाद्या अपडेट सोबत तुम्हाला